विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड ॲडमिशन दोन हजार तेवीस या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत विद्यार्थी मित्रो नुकताच आपला बी एड सी ई टीचा रिझल्ट लागला आहे आणि आपले स्कोअर कार्ड लवकरच अवेलेबल होतील त्यानंतरची जी प्रक्रिया आहे विद्यार्थी मित्रो ती म्हणजेच आपली कॅब पोर्टलची प्रक्रिया तर या अनुषंगाने आपल्याला ॲडमिशन घेताना महाविद्यालयाची जी फीस आहे याची आपल्याला कल्पना असावी यासाठी हा स्पेशल व्हिडिओ विद्यार्थी मित्रो अजूनही जर आम्ही जे व्हिडिओ बनवतो ते आपल्या विविध शंका कुशंका यांना निरसन करणाऱ्या त्यांना दूर करणाऱ्या अशा प्रकारचे व्हिडिओ आमचे असतात विद्यार्थी मित्रो अजूनही जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका तर चला पाहूया महाराष्ट्रामध्ये जे महाविद्यालयांचे प्रकार आहेत म्हणजेच बी एड महाविद्यालयांचे प्रकार त्यामध्ये शासकीय महाविद्यालय असतील अनुदानित महाविद्यालय असतील विनाअनुदानित महाविद्यालय असतील मायनॉरिटी महाविद्यालय असतील तर विद्यार्थी मित्रो यांच्या फीजचं स्ट्रक्चर कसं आहे किती असते यांची फीज विद्यार्थी मित्रो आपणास माहीत आहे गव्हर्मेंट महाविद्यालय <laughs> म्हणजेच शासकीय महाविद्यालय तर शासकीय बी एड महाविद्यालय आपण गव्हर्नमेंट महाविद्यालय असं म्हणतो त्यानंतर विद्यार्थी मित्रो दुसरा जो मंझेश, मंझेश, आड़ेट आड़ेट प्रकार आहे तो म्हणजेच गव्हर्मेंट ॲडेड कॉलेजेस म्हणजेच गव्हर्मेंट म्हणजेच शास शासकीय अनुदान असणारे महाविद्यालय त्यानंतर विद्यार्थी मित्रो युनिव्हर्सिटी मॅनेज ॲडेड कॉलेजेस एडेड म्हणजेच अनुदान असणारे तर ज्यांना विद्यापीठाचं अनुदान असतं अशा प्रकारचे बी एड कॉलेजेस हा एक बी एड कॉलेजचा प्रकार आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतो त्यानंतर विद्यार्थी मित्रो ॲडेड मायनॉरिटी कॉलेज तर असे मायनॉरिटी कॉलेजेस जे शास शासकीय अनुदान घेतात तो एक प्रकार आहे तसेच अनएडेड मायनॉरिटी कॉलेज त्यानंतर विद्यार्थी मित्रो अनएडेड कॉलेज ज्याला आपण विनानोंदीत कॉलेज म्हणतो तर मॅक्झिमम कॉलेजेस विद्यार्थी मित्रो या कॅटेगरीमध्ये आपल्याला आलेले पाहायला भेटतात तर सत्तर ते ऐंशी टक्के कॉलेजेस जे आहेत महाराष्ट्रामध्ये ते अनएडेड कॅटेगरीमध्ये आपल्याला पाहायला भेटतात त्यानंतर विद्यार्थी मित्रो युनिव्हर्सिटी मॅनेज म्हणजे ज्यांना युनिव्हर्सिटी मॅनेज करतं परंतु ते अनएडेड आहेत विना अनुदानित आहेत ते कॉलेजच्या फीसवर चालतात अशा प्रकारचे जे कॉलेजेस आहेत विद्यार्थी मित्रो तो एक गट तो एक प्रकार आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर गव्हर्मेंट ॲडेड ऑटोनॉमस कॉलेजेस तर विद्यार्थी मित्रो ऑटोनॉमस ज्याला आपण स्वयंचलित कॉलेज असं म्हणतो त्यांचा सिलेबस सेपरेट असतो त्यांच्या सर्व बाबी सेपरेट असतात ते स्वयं एका विद्यापीठाप्रमाणे कार्यरत असतात ही बाब आपण लक्षात घ्यावी तर अशा प्रकारचे महाविद्यालयाचे प्रकार आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात तर चला पाहूया यांच्या ज्या फीस आहेत त्या प्रकारे आपल्याला आकारल्या जातात किती फीस आपल्याला ह्या विविध प्रकारच्या कॉलेजेसमध्ये भरावी लागते ते आपण पाहूया व्हिडिओ आवडत असल्यास विद्यार्थी मित्र नक्कीच लाईक करा विद्यार्थी मित्र या टेबलमध्ये आपल्याला अनुक्रमांक त्यानंतर महाविद्यालय प्रकार आणि त्यानंतर शुल्क म्हणजे इंग्लिश इंग्लिशमध्ये आपण ज्याला फीस असं म्हणतो तर विद्यार्थी मित्रो या बाबी आपल्याला इथे पाहायला मिळतात तर पहिला जो प्रकार आहे जर आपण शासकीय महाविद्यालय असं म्हणतो म्हणजेच गव्हर्मेंट कॉलेजेस तर विद्यार्थी मित्रो तब्बल सतरा हजार पाचशे एवढी फीस आपल्याला प्रतिवर्षी बी एडसाठी शासकीय महाविद्यालयामध्ये भरावी लागते म्हणजेच विद्यार्थी मित्रो आपला जर शासकीय महाविद्यालयात नंबर लागला तर आपल्याला सतरा हजार पाचशेपर्यंत फीस भरावी लागते त्यानंतर विद्यार्थी मित्रो दुसरा जो गट आहे कॉलेजेसचा तो म्हणजेच विशेष महाविद्यालय विद्यार्थी मित्रो ज्याला आपण स्पेशल बी एड असं म्हणतो तर आपली जी ई टी विद्यार्थी मित्र शंभर मार्क्सची आपल्याला ती माहीत आहे ती जनरल व स्पेशल बी एडसाठी झालेली आहे जी आपण नुकतीच दिलेली आहे आपला रिझल्ट लागलेला आहे तर विद्यार्थी मित्रो त्या स्पेशल कॉलेजेसचं स्पेशल बी एडचं विद्यार्थी मित्रो जी फीस आहे ती शासकीय महाविद्यालयापेक्षा कमी आहे ती म्हणजेच चौदा हजार तर प्रतिवर्षी आपल्याला चौदा हजार फीस स्पेशल बी एडसाठी भरावी लागते त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा जो गट आहे तो आहे विनावदनित महाविद्यालय तर विद्यार्थी मित्रो मॅक्झिमम कॉलेजेस ह्या गटामध्ये आपल्याला आलेले पाहायला मिळतात तर यांची जी वार्षिक फीस आहे विद्यार्थी मित्रो चोवीस हजार ते छत्तीस हजार या दरम्यान ते आपल्याला पाहायला मिळते तर विविध कॉलेजेसच्या फीस व्हॅरिएबल आहेत त्या चेंजेबल आहेत ही बाब आपण लक्षात घ्याव्या तर ह्या दोन्हीच्या दरम्यान ते आपल्याला त्यांची फीस पाहायला मिळते ती म्हणजे चोवीस ते छत्तीस हजार त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा जो कॉलेजेसचा गट आहे तो म्हणजेच स्वयं अर्थसहाय्य असणारे महाविद्यालय तर विद्यार्थी मित्रो यांची जी फीस आहे तर ती छत्तीस हजार ते पन्नास हजार वार्षिक फीस आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर विद्यार्थी मित्रो अजून एक कॉलेजचा वि गट आहे तो म्हणजेच प्रसिद्ध महाविद्यालय ज्याला आपण पॉप्युलर कॉलेजेस असंही म्हणू शकतो विद्यार्थी मित्रो तर पॉप्युलर कॉलेजेस जे आहेत त्यांची फीस जर आपण पाहिली तर ती पंचेचाळीस हजार ते एक लाख पंच्याहत्तर हजार एवढी आपल्याला पाहायला मिळते आपण जर गुगल क्रोमवरती पॉप्युलर कॉलेजेस इन महाराष्ट्र बी एड कॉलेज इन महाराष्ट्र असं जर टाईप केलं तर विद्यार्थी मित्रो यासंदर्भातल्या फीज तुम्हाला तेथे ते पाहायला मिळतील म्हणजेच विद्यार्थी मित्रो आपले जे विविध प्रकार आहेत तर मॅक्झिमम चोवीस ते छत्तीस हजार इतकी फीस आपल्याला आकारली जाते ती विनानोंदित महाविद्यालयामध्ये तर मायनॉरिटी विनाअनोंदित महाविद्यालय असेल तरी त्याला या दरम्यानच फीस आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर मराठी हिंदी उर्दू इतर माध्यमाचे जे कॉलेजेस आहेत विद्यार्थी मित्र त्याची मॅक्झिमम कॉलेजेसची फीस आपल्याला चोवीस ते छत्तीसच्या दरम्यान पाहायला मिळते तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आपल्या फीसची संरचना असेल अजून एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे विद्यार्थी मित्रो ही जी फीस आहे प्रत्येक फीस त्या त्या कॅटेगरीची आहे महाविद्यालयाची तर ती आपल्याला दोनदा भरावी लागणार आहे हे लक्षात घ्या म्हणजे शासकीय महाविद्यालय जरी आपला नंबर लागला तर बी एड हे आपलं दोन वर्षाचा आहे विद्यार्थी मित्रो म्हणजे ही सतरा हजार पाचशे फीस फक्त पहिल्या वर्षीची आहे प्रथम वर्षाची आहे नंतर परत आपल्याला दुसऱ्या वर्षी द्वितीय वर्षात तुम्ही जेव्हा जाल त्यावेळेस परत तुम्हाला तितकीच फीस परत भरावी लागते म्हणजे शासकीय महाविद्यालय जर असेल तर सतरा हजार पाचशे विशेष महाविद्यालय असेल त्या त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रो आपल्याला ती फीस डबल भरणं आहे हे बिलकुल विसरू नये म्हणजे ही वार्षिक फीस आहे दोन वर्ष म्हणजे फर्स्ट इयर सेकंड इयर तर दोन वेळेस फीस हे निश्चित आपण लक्षात ठेवावे विद्यार्थी मित्रो ह्या सर्व ज्या फीसेस आहेत त्या दोन हजार बावीसच्या म्हणजे गेल्या वर्षीच्या फीस आहेत ही बाब आपण लक्षात घ्यावी तर विद्यार्थी मित्रो यावर्षीचा शेड्यूल ज्यावेळेस अपलोड होईल विद्यार्थी मित्रो त्यावेळेस आपल्याला नवीन संरचना जी आहे फीसची ती पाहायला मिळेल तरीही जास्त चिंताजनक बाब नाही आहे विद्यार्थी मित्रो कारण ही सतरा हजार पाचशे फीस दोन हजार बावीसला पण होती आणि एकवीसला पण तीच होती हे लक्षात घ्या म्हणजे जास्त फीसमध्ये आपल्याला बदल झालेला पाहायला मिळत नाही तर यावर्षी ज्यावेळेस शेड्यूल अपलोड होईल त्यावेळेस आपण ती फिर फीस रिवाईज फीस परत एकदा पाहणारच आहोत आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा तसेच बी एड ॲडमिशन संदर्भात जेही अप अपडेट्स आहेत ते अपडेट्स सर्वप्रथम आपल्याला अप आमच्या चॅनलवरती पाहायला मिळतील ही बाब आपण पन निश्चितपणे लक्षात घ्यावी विद्यार्थी मित्रो लवकरच भेटूया पुढच्या अपडेटेड व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद